हॅलो फ्रेंड्स, आज आपण चालू घडामोडी मार्च 2019 अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया गांधी शांतता पुरस्कारापासून. गांधी शांतता पुरस्कार 2015 ते 2018 या 4 वर्षातील गांधी शांतता पुरस्कार 16 जानेवारी 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. तर 2015 गांधी शांतता पुरस्कार विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेस ग्रामीण विकास, शिक्षण व नैसर्गिक संसाधनाचा विकास यासाठी देण्यात आलेला आहे. तर 2016 गांधी शांतता पुरस्कार अक्षय पात्रा फाउंडेशन व सुलभ इंटरनॅशनल या दोन्ही संस्थेस विभागून देण्यात आलेला आहे. तर अक्षय पात्रा फाउंडेशन या संस्थेस देशभरात मध्यान्ह भोजन दिल्याबाबत देण्यात आलेला आहे. तर सुलभ इंटरनॅशनल या संस्थेस देशातील स्वच्छतेची स्थिती सुधारण्यातील योगदानाबाबत देण्यात आलेला. तर 2017 गांधी शांतता पुरस्कार हा एकल अभियान ट्रस्ट या संस्थेस ग्रामीण व आदिवासी मुलांसाठी शिक्षणातील योगदानाबाबत देण्यात आलेला आहे. तर 2018 गांधी शांतता पुरस्कार हा योहेई ससाकावा या व्यक्तीस भारत व जगभरातील कुष्ठरोग निर्मूलन योगदानाबाबत देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1995 पासून झाली असून ग्रामीण विकास, मानवतावाद, स्वच्छता, शिक्षण व कुष्ठरोग निर्मूलन या क्षेत्रातील योगदानाबद्दल व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप 1 कोटी रुपये, प्रशस्तीपत्रक व पदक हे होते. 76वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट बोहेमियन रॅप्सोडी या चित्रपटास देण्यात आलेला आहे. संत तुकाराम आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 चुंबक या चित्रपटास प्रदान करण्यात आलेला आहे. जनस्थान पुरस्कार 2019 वसंत डहाके यांना देण्यात आलेला आहे. पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश सुमन कुमारी ह्या यांची 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर पहिली हिंदू न्यायाधीश 2015 ते 2017 राणा भगवानदास यांना ओळखण्यात येत होते. जागतिक सौर परिषदेचे प्रमुख पी.आर. मेहता या भारतीयांची 2019 मध्ये नियुक्ती केली आहे. सीबीआयचे संचालक पदी ऋषी कुमार शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. प्रवासी भारतीय दिन 2019 9 जानेवारी वाराणसी येथे पार पाडण्यात आला. 9 जानेवारी 2015 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले होते. या दिनाचे औचित्य साधून 2002 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिन हा साजरा करण्यात येतो. जागतिक हिंदी दिन 10 जानेवारी जगभरात हिंदीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. तर राष्ट्रीय हिंदी दिन 14 सप्टेंबर, राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी या रोजी साजरा करण्यात येतो. 2020 जागतिक वास्तुकला राजधानी म्हणून रिओ दी जेनेरो या शहरास ओळखण्यात. जागतिक पर्यटन स्थळात हम्पी हे दुसऱ्या स्थानी, तर पोर्टोरिको पहिले कॅरिबियन बेट आहे. तर हम्पी हे विजयनगर साम्राज्यातील नगर आहे. आयसीसी पुरस्कार 2018 सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू, कसोटीपटू, वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे. हा तिन्ही पुरस्कार मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त वेळ खेळणारी महिला क्रिकेटपटू म्हणून मिताली राज यांना ओळखले जाते. ह्या भारतातील आहेत. यांनी 19 वर्ष 212 दिवस असा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2019 पुरुष एकेरी नोवाक जोकोविच सर्बियन यांनी जिंकला आहे. ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष 2019 झेर बोल्सोनारो हे आहेत. 26 जानेवारी 2019 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामसोफा हे उपस्थित होते. 2018 लोकशाही निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये पहिला देश आहे नॉर्वे, तर भारताचा 41वा क्रमांक लागतो. जागतिक भ्रष्टाचार क्रमवारीत पहिला देश डेन्मार्क ठरला आहे. तर भारताचा 78वा क्रमांक.
डिजिटल पेमेंट संदर्भात समिती नेमली आहे, त्याचे अध्यक्ष नंदन निलेकणी हे आहेत, ते माजी यूआयडीचे अध्यक्ष होते. 2019 सिटी मोमेंटम इंडेक्स नुसार जागतिक गतिमान शहर म्हणून बंगळूर या शहरास ओळखण्यात आले आहे. लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांचा समावेश. महाराष्ट्रात 29 जानेवारी 2019 कायद्यात सुधारणेस मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील आरक्षण 78% पर्यंत पोहोचले आहे. नोव्हेंबर 2018 पूर्वीचे आरक्षण 52% होते. नोव्हेंबर 2018 मराठा आरक्षण 16% देण्यात आले, तर फेब्रुवारी 2019 आर्थिक दुर्बल घटकांना 10% असे 78% पर्यंत आरक्षण पोहोचले आहे. आरबीआय रेपो दर फेब्रुवारी 2019 मध्ये 6.25% आहे, तर रिव्हर्स रेपो दर 6%, तर बँक दर 6.5%, सीआरआर हा 4%, तर एसएलआर हा 19.25% देणार. एक कुटुंब एक नोकरी ही योजना 12 जानेवारी 2019 मध्ये सिक्कीम राज्याची नवीन योजना असे देशातील पहिले राज्य आहे. 2018 असर अहवाल भारतातील शैक्षणिक स्थितीबाबत. महाराष्ट्र संदर्भात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे आहे. वयोगट 11 ते 14 2006 मध्ये 10.3, तर 2018 मध्ये 4.1, तर वयोगट 15 ते 16 2006 मध्ये 22.6, तर 2018 मध्ये 13.5 हे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ठरले आहे. फर्ग्युसन महाविद्यालय पुणेचे रूपांतर विद्यापीठात झाले आहे. 22 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंजुरी. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुधारित मंत्रिमंडळ मंजुरी 15 जानेवारी 2019. 5वी ते 7वी वर्गातील एससी व्हीजीएनटी एसबीसी, 8वी ते 10वी वर्गातील व्हीजीएनटी एसबीसी, तर 5वी ते 10वी वर्गातील ओबीसी मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. 5वी ते 7वी दरमहा 60 रुपये प्रमाणे 10 महिन्याचे 600 रुपये, तर 8वी ते 10वी साठी दरमहा 100 रुपये प्रमाणे 10 महिन्याचे 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करणे हा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. जानेवारी फेब्रुवारी 2019 चौथी आपत्ती व्यवस्थापन परिषद पवई मुंबई येथे पार पडली. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2019 त्यामध्ये पहिला देश आहे अमेरिका, तर भारताचा 36वा क्रमांक लागतो. कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम भारतात IIT हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आले. यामध्ये IIT हैदराबाद संस्था जगातील तिसरी आहे, तर MIT ही दुसरी, तर कार्नेजी मेलन विद्यापीठ ही पहिली संस्था ठरली आहे. लष्करी पोलीस भरतीमध्ये महिलांना 20% आरक्षण देण्यात आले आहे. कृषी जनगणना 2015 ते 16 ची अस्थायी आकडेवारी खालील प्रमाणे. भारताचे सरासरी धारण क्षेत्र 1.08 हेक्टर आहे, तर महाराष्ट्राचे 1.35 हेक्टर आहे. 2019 भारतरत्न पुरस्कार हा प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका हे गायक आहेत, व नानाजी देशमुख यांना देण्यात आला आहे. 103वी घटना दुरुस्ती 13 जानेवारी 2019 नुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आले आहे. ग्राहक संरक्षण विधेयक 2018 ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेणार आहे. यानुसार जिल्हा आयोग 1 कोटी पर्यंतच्या तक्रारी घेईल, तर राज्य आयोग 1 ते 15 कोटीच्या तक्रारी स्वीकारतो, तर राष्ट्रीय आयोग 15 कोटीपेक्षा अधिकच्या तक्रारी स्वीकारेल. RTE 2009 दुरुस्ती कायदा 2019 10 जानेवारी 2019 संसदेची संमती. 5वी ते 8वी इयत्तेच्या राज्य सरकार परीक्षा घेऊ शकतील.
परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची 2 महिन्यांनी पुन्हा परीक्षा घ्यावी व त्यानंतरही तो नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवण्यासाठी धोरण राज्य सरकार घेऊ शकते. केंद्रीय बजेट 2019-20 केंद्रीय बजेट 2019-20 मधील महत्वाच्या योजना पाहूया. केंद्रीय बजेट हा पियुष गोयल यांनी मांडला आहे. त्यातील पहिली योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. 15,000 रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित कामगारांना केवळ मासिक 35 ते 100 रुपयेच्या सहभागाने 60 वर्षानंतर मासिक 3,000 रुपये निवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. पुढील योजना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना. लहान व सीमांत शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये मिळकतीची हमी देण्यात आली आहे. आयकर बाबत 5,00,000 रुपये उत्पन्नापर्यंत सूट देण्यात आली आहे. कलम 112 नुसार केंद्रीय अर्थसंकल्प तर कलम 202 नुसार राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. अमृत योजना 2015-20 50,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 1,00,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहराला ही योजना लागू आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादीसाठी भारतमाला या योजनेची सुरुवात 2017-18 पासून करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 24,800 किलोमीटर महामार्ग बांधणे तर हे उद्दिष्ट आहे. सर्वांसाठी घर योजना 17 जून 2019 पासून सुरुवात केली. सर्वांसाठी घर योजना 17 जून 2015 पासून सुरुवात करण्यात आली आहे. तर 2019 पर्यंत 1 कोटी ग्रामीण भागात घरे बांधणे तर 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे बांधणे ह्या योजनेचा उद्देश आहे. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र राज्य 2019 पर्यंत 25,000 गावे दुष्काळमुक्त करणे या योजनेत 5,270 धरणे, पाझर तलाव, गाळ उपसा इत्यादी कामे अंतर्भूत आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा डिसेंबर 2018 पासून नियुक्ती झाली आहे. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त लिंक शेअर करा. या व्हिडिओचे PDF नोट्स ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद, आभार. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ व नवीन विषयासह. थँक्यू अगेन.